प्रत्येक चाळीस किंवा अठ्ठेचाळीस दिवसांमध्ये शरीर यंत्रणा एका विशिष्ट चक्रातून जाते तीन दिवस असे येतात की जेव्हा तुमच्या शरीराला अन्नाची गरज नसते जर तुम्ही हा ब्रेक घेतला तर हे तुमच्या आरोग्यासाठी आणि तुमच्या शरीराच्या कार्यासाठी खूप खूप चांगलं आहे हे तुम्हाला अनुभवाच्या आणि जगण्याच्या पूर्णपणे वेगळ्या आयामात घेऊन जाऊ शकतं जर जा तुम्ही शरीराच्या नैसर्गिक चक्राचं निरीक्षण केलं तर मंडल नावाची एक गोष्ट असते प्रत्येक चाळीस किंवा अठ्ठेचाळीस दिवसांमध्ये आपली शरीर यंत्रणा एका विशिष्ट चक्रातून जाते ह्या प्रत्येक चक्रात प्रत्येक चक्रात तीन दिवस असे येतात की जेव्हा तुमच्या शरीराला अन्नाची गरज नसते जर तुम्ही जागरूक असाल की तुमचं शरीर कसं काम करतं तर तुम्हाला कळेल की आज माझ्या शरीराला अन्नाची गरज नाही आहे आणि कोणत्याही प्रयत्नाशिवाय तुम्ही त्या दिवशी अन्नाशिवाय राहू शकता जर तुम्ही या चक्राचं नीट निरीक्षण केलं तर जर तो कोणता दिवस आहे हे कळण्यात की जागरूकता नसेल त्यासाठी भारतात त्यांनी एक दिवस निश्चित केला ज्याला म्हणतात एकादशी म्हणजे पौर्णिमेच्या आधी चार दिवस लोक काही खात नाहीत ते सकाळी उठतात नाश्ता नाही दुपारचं जेवण नाही फक्त सूर्यास्तानंतर ते एकदा जेवतात हे फक्त आपल्या यंत्रणेला स्वतःहून नीट होण्यासाठी वेळ देण्याबद्दल आहे जर तुम्ही हा ब्रेक घेतला तर हे तुमच्या आरोग्यासाठी आणि तुमच्या शरीराच्या कार्यासाठी खूप खूप चांगलं आहे कारण शरीराला स्वतःला नीट करण्यासाठी हा वेळ गरजेचा आहे रोज अन्न रोज अन्न खूप कष्ट पडतात शरीराला त्याला थोडी सुट्टी द्या जर तुम्ही उपास करू शकत नसाल एखाद्या दिवशी तुम्ही काहीतरी हलकं खा फक्त ज्यूस किंवा असं काहीतरी जे शरीरासाठी हलकं असेल नक्कीच शरीर तुमचे आभार मानेल हो दररोज त्यात शिजवलेलं अन्न भरणं ही चांगली गोष्ट नाही आहे तर याचं आध्यात्मिक महत्त्व काय आहे कारण हे एक शुद्धीकरण आहे जर तुमची यंत्रणा ऊर्जावान नसेल तर तुम्हाला काहीच आध्यात्मिक करावंसं वाटणार नाही तुम्हाला सुस्त वाटतं आहे ध्यान करण्यासाठी सगळ्यात मोठा शत्रू म्हणजे झोप इथे नुसतं बसणं डोळे मिटून आणि पूर्णपणे सतर्क यासाठी वेगळंच काहीतरी लागतं बहुतेक लोकांसाठी जर त्यांनी डोळे मिटले तर ते झोपतात तर नुसतं इथे बसणं पूर्णपणे सतर्क राहून डोळे मिटून यासाठी शरीरात एक विशिष्ट चैतन्य लागतं तर हे चैतन्य आणण्यासाठी आम्ही पाहिलं की कसं खावं काय करावं किती खावं या सगळ्या गोष्टी हे काही अध्यात्म नाही आहे पण ह्यामुळे चांगलं शरीर मिळतं आत्ता सध्या जर तुमचं शरीर सुस्त वाटत असेल आणि मी आत्मज्ञानाविषयी बोलतो आहे त्याचं काय एवढं नाही का तर हे उत्साही सतर्क ठेवणं आणि शरीराला वेदना आणि समस्यांपासून दूर ठेवणं हे महत्त्वाचं आहे कारण मगच तुम्ही मोठं काहीतरी शोधू शकाल आत्ता सध्या तुमचा पाय दुखतो आहे खूप दुखतो आहे आणि देव आला तुम्ही काय विचाराल पायाचं दुखणं जाऊ दे हो की नाही आणखी काय विचाराल तुम्ही एवढंच विचाराल नाही का कारण शरीराचा तुमच्यावर तेवढा प्रभाव आहे जोपर्यंत तुम्ही त्याला सहजतेच्या ठराविक पातळीवर ठेवत नाही तोपर्यंत ते, ते, तो ते हरेक प्रकारे तुमच्यावर राज्य करतं असं आहे की नाही यासाठी तुमचं शरीर खूप शुद्ध आणि निरोगी ठेवणं महत्त्वाचं आहे नाहीतर शरीर तुमच्या आयुष्यात एक प्रबळ घटक बनेल ते तुम्हाला पलीकडचा विचारच करू देणार नाही आत्ता सध्या जर तुमच्या शरीरात खरंच काहीतरी दुखायला लागलं फक्त तुमची करंगळी खरंच खूप दुखायला लागली तर तुम्हाला देव आत्मज्ञान ध्यान कशातच रस नसेल तुम्हाला फक्त ह्यातच रस असेल असं आहे की नाही तर ह्यात एवढी ताकद आहे म्हणून तुम्ही याला आनंदी ठेवलं पाहिजे तरच ते तुम्हाला दुसरं काहीतरी करू देईल नाही तर ते तुम्हाला करू देणार नाही तर त्या अर्थाने थोडा उपास ठराविक अंतराने शरीराला स्वतःला बरं होण्यासाठी वेळ देणं त्याचा उत्साह परत आणण्यासाठी अन्नामुळे सुस्त न होऊ देणं हे महत्त्वाचं आहे उपासाऐवजी जर तुम्ही पुरेसा ब्रेक घेतला एक जेवण आणि दुसऱ्या जेवणामध्ये जर मी हे बोललो तर तुम्ही योग सराव सोडून द्याल एक जेवण आणि दुसऱ्या जेवणामधला आदर्श ब्रेक आठ तासाचा असतो कायम जर तुम्हाला आठ तास शक्य नसेल तर किमान पाच तासांचा ब्रेक गरजेचं आहे तुम्हाला भूकेची थोडीफार जाणीव झाली पाहिजे खायच्या आधी भूक लागायच्या आधी जर तुम्ही शरीरात अन्न टाकलं तर तुमची यंत्रणा सुस्त होईल तिच्यात चैतन्य असणार नाही जेव्हा मी चैतन्य म्हणतो मी फक्त तुम्ही आत्ता जागं असण्याबद्दल बोलत नाही आहे आपल्या सर्वांमध्ये समान पातळीचं चैतन्य नाही आहे आत्ता सध्या आपण प्रत्येकजण आपण एकाच प्रकारचं अन्न खातो आपण एकाच हवेत श्वास घेतो आपण एकाच ठिकाणी आहोत पण आपण एकाच पातळीच्या अनुभवात नाही आहोत या क्षणी मी माझ्या आत कसा आहे हे मी जगातल्या कुठल्याच गोष्टीसाठी बदलणार नाही तुम्ही सगळं जग जरी मला दिलं तरी मी हा सौदा करणार नाही कारण हे त्यापेक्षा खूप मोठं आहे आणि हे प्रत्येकासाठी शक्य आहे हे घडलेलं नाही आहे केवळ ह्यामुळे की पुरेसं लक्ष आणि ह्या यंत्रणेबरोबर जे करणं आवश्यक आहे ते केलेलं नाही आहे म्हणून तर मानवी चैतन्य हे वेगवेगळ्या पातळ्यांवर वेगवेगळ्या आयामात असू शकतं ते तुम्हाला अनुभवाच्या आणि जगण्याच्या पूर्णपणे वेगळ्या आयामात घेऊन जाऊ शकतं तर शरीर चांगलं ठेवणं ही मूलभूत गरज आहे तुम्हाला महान खेळाडू वगैरे असण्याची गरज नाही पण ते सहज असणं की जर तुम्ही इथे बसलात तर तुम्हाला सतत हालचाल करण्याची गरज नाही आहे जर तुम्ही इथे बसलात पुढचे काही तास तुम्ही सहज बसू शकता तुम्हाला काळजी करायची का गरज नाही की बाथरूमला जावं लागतंय किंवा पोट भुकेने कासावीस होतय किंवा हे दुखतंय ते दुखतंय जर तुम्ही बसलात तर तुम्ही निवांत आहात एवढी तरी सहजता शरीरात आली पाहिजे